ते मला काही जण म्हणते तर 24 तारखेच नंतर काय मग ठरवून जरा दम निघत नाही का आपल्याला धुमत नाही बा ठरवू आपण मराठा समाजाची बैठक घेऊ आणि मला वाटतं आपण आज घोषणा केलेली बरी राहील सरकारने जर आपले गुन्हे मागं घेतले नाहीत मराठ्यांना ओबीसीत आरक्षण दिलं नाही मग पुढं काय करायचं याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची 17 तारखेला आपण बैठक घ्यावी असे मला वाटते तुमचं काय मत आहे उपोषण करते साकळी उपोषण करते आणि मराठा समाज यांची एकत्रित आंतरवालीला किंवा पाऊस असला तर एखाद्या मंगल कार्यालयात 17 डिसेंबरला मराठ्यांची महाराष्ट्रातली बैठक घेऊन ठरू बहुद्याचा आता हे अन्यायच करायला लागले तर काय करावं त्याला अरे नाही बाबा जमत नाही बा तुम्हाला तर बरं तुम्ही म्हणतात तसं हा काय प्रॉब्लेम आहे बा आम्हाला सगळे लोक मुंबईला जात आहेत का नाही जात मुंबई आमची आहे का नाही मग आम्हाला मुंबईला यायला काय प्रॉब्लेम आहे आंदोलन नाही करणार आम्ही नाही करणार पण मुंबईला यायला प्रॉब्लेम काय आहे का आम्हाला मग सगळ्या दुनियातून मुंबई बघायला येते लोक इमानतळ बघते आम्हाला बघायचं एकदा कसलं का असतंय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला इमानतळ कसलं असतं ते एक बघायचं बिस्किटं कसले बनत आहेत कंपनीत बघायचं आम्हाला जवळ तुम्हाला काय ताण आहे आम्ही कोणाला काही बोलणार आहेत का लय झालं तर आरक्षण द्या म्हणणार नाहीत बा आपण बघून द्या ना मुंबई कसली असते समुद्र कसला आहे इंडिया गेट कशाला म्हणतात ते बघून द्या ताज हॉटेल म्हणजे काय शेअर मार्केट म्हणजे काय ते बैल ठुलेल नाही ते असं ते कसलं असतं आम्हाला बघायचं तिथे खूप जपानच्या कंपन्या आहेत असलं म्हटलं जातं मग त्या बघायच्या जमाना का आम्हाला बघून दे ना नोटा छापायचं तिथं जे म्हणतात लांबून बघून दे बुवा कसलं घे काय मंत्री कोणत्या गादीवर कसे झोपतात बघून दे ना आम्हाला एकदा मंत्रालय किती उंच आहे आम्हाला बघून दे लोक म्हणते जर वर बघायला गेलं टोपी पडत पडून दे आमचे आम्हाला बघायचं किती वर आम्ही काही त्रास दिला का आम्ही आमच्या भाकरी घेऊन येतो बाबा आम्ही आमचं बेसन भाकर सगळं आणतो कांदा सोडून आणि आम्ही नुसती मुंबई बघायची काहीच करत नाही बाबा आम्हाला आणि त्यांना कोणतरी सांगितलं बी आपली नोंद झाली म्हणून ते बिले हुशार आहेत आपलं आहे मी म्हणलं माग त्याला ते तेच लोड आहे त्यांना जाऊन द्या आता कशाला म्हणायचं आता ते नैसर्गिक आहे भाऊ मी काय करू त्याला तेवढीच व्यवस्था आहे मग त्यांच्याकडे दुसरंच काही नाही फक्त हागाची व्यवस्था करा ते काय माघारी आल्यावर जमायचं नाही आणि आम्हाला वाटतं स्वच्छ भारत आणि महाराष्ट्र राहावा पण आल्यावर दम नाही धरू शकत भाऊ पोर आहेत कुठं बसू शकतात परत तुम्हाला चालता नाही आलं तर आम्ही काय करावं तुम्हाला ते झाडून नाही घातायचं आणि कोण कोणची भाकरी खात आहे काय खात आहे त्याचा मेळ नाही परत तुम्ही म्हणून नाही आम्हाला काय आणि हे चेष्टावर घेऊ नये सरकारनं आम्ही करू शकतो आम्ही येडपट्टेत आमच्या जातीच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो तुम्ही जर आमच्यावर अन्याय करणार असाल तर तुम्ही जर आम्हाला न्याय देणार असाल तर आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहेत पण आमच्या लेकराचे मोठे पाडायला तुम्ही मागं पुढं बघणार नसाल तर आम्ही मुंबईत यायला मागं पुढं बघणार नाही मी चालायला लागलो दोन्ही कोटी मागं चालते ना बा लोक दोन्ही कोटी मोकळे आयो आणि 2 कोटीला संडास बाथरूम किती लागत आहे आणि आत गेल्याला बाहेरच नाही आलो 2-3 घंटे आमची इच्छा आहे स्वच्छ मुंबई राहावी खूप रोगाचा त्रास आहे डासं खूप मोठाले असतात असे म्हणतात ते म्हणतात एवढी चोच आहे आमच्या डासाची आम्हाला काय होत नाही माझ्याकडं तर डासं येतात नाही माझ्यात काही राहिलंच नाही तुमचं तुम्ही बघा आम्हाला मुंबईला यायचं नाही पण
आमच्याशी दगा फटका करू नका. जर तुम्ही आमच्याशी दगा फटका केला काय होईल, म्हणजे उग्र सोडून, उग्राला आपलं समर्थन नाही, आपलं पहिल्यापासून प्रामाणिक मत आहे. कारण शांततेचं आंदोलन इतकं डेंजर आहे, अस्त्र कोणालाच पेलत नाही, कोणालाच पेलत नाही, हिंमत बी नाही कोणात पेलायची. म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आलं आहे म्हणूनच. आणि आज मायबाप मराठ्यांनो, 32 लाख मराठ्यांच्या घरात हे प्रमाणपत्र गेलंय. गोरगरिबांच्या लेकराला आयुष्याची भाकरी 32 लाख लोकांना मिळाली आजच. काही काहीची जातच तेवढी नाही, आपल्याला जेवढं आता मिळालं तेवढी जातच नाही काही काहीची. 24 डिसेंबरला सगळ्या मराठ्यांना मिळणार महाराष्ट्रातल्या, त्याशिवाय 1 इंच सुद्धा माग हटणार नाही, हो शब्द आहे आपला तुम्हाला. फक्त आंदोलन शांततेत करा, उद्यापासून गावात सकाळी उपोषण सुरू करा. आणि मला जागा देत नाहीत फक्त तो, मग तेवढाच प्रॉब्लेम आहे. मला गोड बोलून बोलीत हा मावशा हो, आवाज येतो का? हे माझ्याकडे अंतरवल्ली येते, बघा गोड गोड बोलत आहेत, पुढं सरकू का? हे मला गोड गोड बोलत आहेत, मला म्हणतात आमच्या गावात या, आम्ही संरक्षण करतो तुमचं, तुम्हाला काय धक्का लावायची ताकद आहे? मला असं कचा कचा लुटले येणे आता, मी उतारा लागल्यासारखा सनाट खाली आलो. मग बरगाड मोडून ना भाऊ एखादं, मायात काही नाही राहिलं, मी खोटं नाही बोलत. 17 दिवस उपोषण केलं मी पहिलं, आता 9 दिवस. मला माहीत आहे तुम्हाला माझी माया येते, मला भेटायला भाऊ यायचं आहे तुम्हाला. मी मूर्ख नाही आहे, मला तुमची भावना कळती, पण माझं शरीर मला साथ नाही देत आता. माझ्या शरीरात काहीच नाही राहिलं आता, त्यामुळं मला कमान रस्ता तरी लागतो. आता फक्त तुम्हाला जाता जाता एक शब्द देतो, बाकीच्या गावाला शिल्लक ठेवावं लागेल ना थोडंफार, बाकीच्या त्याला किंमतच नाही द्यायची धुंबुडं, तुम्हाला खरं सांगतो त्याला किंमत द्यायची नाही. फक्त सरकारला एक विनंती करून सांगतो जाता जाता, आमचे लोक अटक का केले याचं उत्तर पाहिजे, आमचे गुन्हे महाराष्ट्रातले मागं का नाही घेतले याचं उत्तर पाहिजे. आणि 24 डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे, तर आम्ही तुमच्या शब्दाली दोन पुढं किंमत देऊ नाही तर देणार नाही. आणि याचबरोबर दुसरं सांगतो, याच्या दबावाखाली एकानं यायचं नाही, सरकारनं याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवू नका. आणि मराठ्यांना जाता जाता शब्द देतो, माझा जीवही गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंचही माग हटणार नाही, हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. तर मंडळी, हे आहेत मनोज जरांगे पाटील. काल मनोज जरांगे पाटील यांची जालना या ठिकाणी अतिशय भव्य अशी सभा पार पडली. आणि या सभेच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांनी असंख्य वेगवेगळ्या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित केलं. तर मंडळी, त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता की मराठा आरक्षण लढ्यामध्ये जे आरक्षण लढ्यात सहभागी झालेले जे काही महत्त्वाचे कार्यकर्ते होते किंवा जे त्यांचे सोबती होते, अशा सोबती असणाऱ्या कार्यकर्त्यांना, मराठा आंदोलकांना सरकारने, प्रशासनाने, पोलिसांनी अरेस्ट केलेले, अटक केलेली आहे. आणि ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते आणि उपोषण सोडवण्यासाठी ज्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आलं होतं, त्यावेळेस या शिष्टमंडळाच्या समोर मनोज जरांगे पाटील यांनी एक आपली महत्त्वाची अट ठेवली होती. ती अट म्हणजे की जे गुन्हे आमच्यावरती दाखल झालेले आहेत ते गुन्हे तुम्ही मागं घ्यावे, कुणालाही अटक नाही. परंतु ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाकडं पाहिलं गेलं आणि ज्यावेळेस बीडमधून तसेच गेवराईमधून ही महत्त्वाची अटकसत्र सुरू झाल्याचं आपण पाहिलेलं आहे,
म्हणजे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अटक सत्र जे झालं आणि जे अटक झाली ती मनोज जरांगे पाटील यांच्या सदैव सोबत असणारे ऋषिकेश बेद्रे यांना अटक करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना अटक झाली म्हणून राज्य सरकारवरती, प्रशासनावरती आणि पोलिसांवरती ताशेरे ओढले. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत मंडळी, की ज्यामुळे ज्या अटक झाली आणि अटक झाल्यानंतर ज्या घटना घडायला लागलेल्या आहेत त्या घटना बघता आता मनोज जरांगे पाटील यांना कदाचित असा संशय आलेला असावा की त्यांना देखील अटक करण्याच्या तयारीत किंवा मानसिकतेत आपलं सरकार आहे, महाराष्ट्र सरकार आहे, पोलीस प्रशासन आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने कोंडीत पकडता येत नाही आहे म्हणून त्यांना अटक करून शांत करावं अशी रणनीती कदाचित प्रशासनाची आहे, शासनाची आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत महत्त्वाचे विधान हे मनोज जरांगे पाटील यांनी काल आंतरवाली सराटी या ठिकाणाहून जवळच असलेल्या जालना जिल्ह्यातील सभेमध्ये केलेले आहे. जालन्यामध्ये त्यांनी ज्या संपूर्ण मराठा समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जे भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी आवर्जून सांगितलं की कशा पद्धतीत आमच्या लोकांना अटक केली जाते आणि आमचा जर का अटक करणार असाल तर सरकारला हे अत्यंत जड जाऊ शकतं आणि त्यासाठी म्हणून मग त्यांनी सरकारला देखील इशारा दिलेला आहे. त्यांनी पुढे म्हटलेले आहेत की आम्हाला अटक करा, आम्ही आतमध्ये येऊन बसू पण आम्ही एकटे नाही येणार, आम्ही 7 कोटी मराठा हे अटक व्हायला तयार आहोत आणि त्यावरती मग आता प्रशासन देखील हललेलं आहे. त्यानंतर त्यांनी पुढे मुंबईमध्ये देखील जाऊ, आम्हालाही मुंबई बघायची आहे, मुंबईचं शेअर मार्केट कसं आहे ते बघायचं आहे, मुंबईची चौपाटी बघायची आहे, मुंबईचं मंत्रालय बघायचं आहे, त्याचबरोबर ताज हॉटेल बघायचं आहे, इंडिया गेट बघायचं आहे आणि आम्ही ते बघण्यासाठी तरी मुंबईला येऊ, अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनावर, सरकारवर टीकास्त्र सोडलेलं आहे. शांततेत येऊ, काहीही करणार नाही, मराठे शांत आहेत असं म्हणत त्यांनी प्रशासनाला एक धडकी भरवलेली आहे. आम्ही येऊ, तिथे बसू, आमच्या फक्त शौचालयाची व्यवस्था सरकारने करावी कारण ते नैसर्गिक आहे, अशा पद्धतीने एक मेसेज मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सरकारला दिलेला आहे. तर मंडळी या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर विचार केला तर मनोज जरांगे पाटील आणि सरकार यांच्यामध्ये आता हा वाद विकोपाला जाताना दिसतोय. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला हा इशारा दिलेला आहे आणि त्यातून आपल्या लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीने हा इशारा देण्यात आलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील हे आता अतिशय आपल्या भाषणामधनं, मनोज जरांगे पाटील हे कालच्या भाषणामध्ये अतिशय रागावलेले बघायला मिळाले. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने अटक सत्र सुरू झालेली आहे त्यावरून सरकार आता त्यांच्या शब्दावरून फिरते आहे असं समोर यायला लागलेलं आहे. तर म्हणजे या दरम्यान TV9 या वृत्तवाहिनीसोबत एक मुलाखत मनोज जरांगे पाटील यांनी थोड्या वेळापूर्वी दिली आणि त्यांनी असं सांगितलं की मला कधीही अटक होऊ शकते. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरती हा गंभीर आरोप केलेला आहे. पुढील ते म्हणाले आहेत की पुढील 2 दिवसात मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे आणि असा इशारा आता त्यांनी यावेळेस सरकारला दिलेला आहे. मला कधीही अटक होऊ शकते, मात्र या अटकेला मी भीत नाही, अटक केल्यास जेलमध्ये देखील जाणार आणि मी जेलमध्ये उपोषण सुरू करील.
आणि जेलमध्ये उपोषण सुरू केलं तर जेलरलाही उपोषणच करायला लावेल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी आज केलेलं आहे. तर मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर असे आरोप केलेले आहेत, हल्लाबोल केलेला आहे. आणि विशेष म्हणजे पुढील 2 दिवसात मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावा असे इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिलेला आहे. तर याबाबत बोलताना मनोज जरांगे पुढे म्हणाले आहेत की मला अटक केल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे, मात्र माझा मराठा समाज हा सावध आहे, तसेच अटकेला मी कधीच भीत नाही, मी कितीही वेळ आतमध्ये बसायला तयार आहे, अटक केल्यावर मी आतमध्येच उपोषण सुरू करेल, जेलमध्ये मी जेवण करणार नाही आणि त्यांना देखील करू देणार नाही, तसंच जेलच्या भिंतीवरून उडी मारेल, मी आतमध्ये जगूच शकत नाही, मराठा समाजासाठी मी जीव द्यायला तयार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. आणि मी अटक झालो तर आम्ही संपूर्ण 6 कोटी मराठे अटक होण्यासाठी तयार आहोत. तर अंतरवाली सराटीमधील प्रकरणात लोकांना का अटक केली, एकालाही अटक करणार नसल्याचा शब्द सरकारने दिलेला होता, तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ असं देखील सरकारने म्हटलेलं होतं, पण गुन्हे मागे घेण्यात आले नाही. आणि अटक करण्याचं कारण काय हे न्यायालयीन कोठडी झाल्यावर देखील पोलीस कोठडी कशी काय देण्यात आली, त्यामुळे आम्हाला अटक करण्याची शक्यता आहे असं आम्हाला वाटतं आहे, पण यासाठी आम्ही तयार आहोत. पोलिसांना अटकच करायची असेल तर मग संपूर्ण 6 कोटी मराठा अटक होण्यासाठी तयार आहे. अटकच झाली पाहिजे तर आम्हाला सर्वांना अटक करा, आम्हाला कधी सोडणार नाही का? मराठा आरक्षणाची मागणी केली म्हणून आम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा होणार आहे का? आणि यासाठी आम्ही तुम्हाला आम्ही सरकारमध्ये बसवलं आहे का? या एका गोष्टीसाठी तुम्हाला सरकारमध्ये बसवलं आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. तुम्हाला थोडी तरी काही वाटलं पाहिजे, महिलांचे डोके फुटले आहेत, आमच्या आया बहिणींचे डोके फुटले आहेत, रक्त सांडलं आहे, त्याबद्दल थोडीशी तरी माया असली पाहिजे आणि त्याला सरकार म्हणावं का? आपण न्यायालयाकडून बेदरेला आज जामीन मिळणार का यावरती देखील आज विचारणा करण्यात आली. तर अंतरवाली सराटीतील पोलिसांवर करण्यात आलेला हल्ला आणि ऋषिकेश बेदरे याला झालेल्या अटकेनंतर आधी न्यायालयीन आणि नंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या दरम्यान आंबड न्यायालयाने दिलेल्या 2 वेगवेगळ्या गुन्ह्यातील पोलीस आणि न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपणार आहे, त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडून ऋषिकेश बेदरे याला आज आंबड न्यायालयात हजर करण्यात येईल, त्यामुळे न्यायालयाकडून बेदरेला आज जामीन मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कुणाच्या दबावाखाली येऊन शासनाने 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही, कुणाच्याही दबावाखाली येऊन जर का शासनाने 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर कोट्यावधी मराठे मुंबईत धडकतील आणि शांततेचं हे आंदोलन तुम्हाला जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. तर ते म्हणाले आहेत की अंतरवालीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाही आहेत, कुणाला अटक करणार नाही असं आश्वासन सरकारने दिलेलं होतं आणि असं दिलेलं असतानाही आमच्या लोकांना अटक केली जाती आहे, हे कुणाच्या दबावाखाली येऊन शासन करत आहे? आणि जर का कुणाच्या तरी दबावाखाली येऊन शासन हे करत असेल आणि 24 डिसेंबरपर्यंत जर का आरक्षण दिलं नाही तर कोट्यावधी मराठे हे मुंबईत धडकतील आणि शांततेचं हे आंदोलन तुम्हाला फार जड जाईल, आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटी येथे 17 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. आणि ते म्हणाले की शहरातील पांजरपोळ मैदानावर शुक्रवारी झालेल्या सभेत धनगर मराठा आरक्षणाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही, ज्या जाती ओबीसीत आहेत त्या जातीवरही त्यांनी अन्याय केलेला आहे अशी टीका त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरती केलेली आहे. आता आम्ही देखील दंड आणि मांड्या थोपटलेल्या आहेत, लेकरांच्या न्यायासाठी हक्कासाठी कोणत्याही टोकाला जाऊ, मुंबईत येऊ, पण उग्र आंदोलन करणार नाही आणि शांततेचे आंदोलन तुम्हाला पेलणार नाही. आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आलेलं आहे आणि 32 लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेलेले आहेत, त्यामुळे कुणीही उग्र आंदोलन करू नये. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते या प्रश्नाची उत्तरे अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे का मागे घेतले नाहीत असे प्रश्न त्यांनी विचारलेत. सरकार म्हणालं होतं की कुणालाही अटक करणार नाही असं सरकारने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं आणि तरी देखील आमच्या लोकांना अटक का केली जाती आहे, MCR मिळालेला असतानाही PCR कसा काय घेतला जातो आहे, आमच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना का रुजू केलेलं आहे परत, आणि या प्रश्नांची उत्तरं शासनाने द्यायला पाहिजे अशी मागणी देखील मनोज जरांगे यांनी या सभेत केली. त्यांनी नारायण कुचे यांच्यावरती हल्लाबोल केला, भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावर
पखड शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. आंदोलनादरम्यान मध्यस्थीसाठी तुम्हीच आले होते ना, परंतु त्यांना दोन नावं कुणी दिली? बीडमधील मराठा बांधवांना धनंजय मुंडे गुंतवणार आहे असं आमदार कोचे यांनी फोनवर सांगितलं आणि तसा आरोप हा त्यांनी यावेळेस केला. एम सी आरचा पी सी आर तुम्ही दोघांनीच करायला लावला ना असा संशयदेखील त्यांनी यावेळेस बोलून दाखवला. सभास्थळी उसळलेला लाखोचा जनसमुदाय आणि 140 एकर मैदानावर सभेचं नियोजन करण्यात आलेलं होतं. 100 एकरामध्ये पार्किंग आणि 40 एकरामध्ये सभा झाली. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे मैदान ओलं होतं, परंतु अशा ओल्या मैदानावरही लाखोंच्या वर मराठा समाज बांधवांनी सकाळपासून ते रात्री सभा होईपर्यंत हजेरी लावलेली होती. जरांगे पाटील यांचं जालना शहरात स्वागत झाल्यानंतर 20,000 दुचाकींसह युवकांनी रॅली काढली होती. यावेळी जरांगे पाटील यांचे सर्व धर्मांच्या वतीने स्वागत देखील करण्यात आलं. आणि मला ते पुढे आज म्हणाले आहेत, आज आंतरवालीतून त्यांनी म्हणाले आहेत की मला कधीही अटक होऊ शकते, मात्र या अटकेला मी भीत नाही आहे आणि अटक केल्यास जेलमध्ये देखील मी उपोषण सुरू करेल असा गंभीर आरोप यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरती हा गंभीर आरोप केलेला आहे. विशेष म्हणजे पुढील 2 दिवस मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे जर का मागे घेतले नाही तर आपण सरकारला दिलेला शब्द सरकार पाळत नाही आहे हे समजू. आणि याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले आहेत की मला अटक केल्याशिवाय आता त्यांच्यापुढे दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नाही आहे, मात्र माझा मराठा समाज सावध आहे, तसेच अटकेला मी घाबरत नाही, मी कितीही वेळ आतमध्ये बसायला तयार आहे, अटक केल्यावर मी आतमध्येच उपोषण सुरू करील आणि जेलमध्ये मी जेवण करणार नाही आणि त्यांना देखील करू देणार नाही आणि तसंच जेलच्या भिंतीवरून उडी मारून मी बाहेर येईल, मी आतमध्ये जगू शकत नाही, मराठा समाजासाठी मी जीव द्यायला तयार असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं. आणि त्यावेळेस त्यांनी हे पण सांगितलं की संपूर्ण 6 कोटी मराठा अटक होण्यासाठी तयार आहे. आंतरवाली सराटीमधील लाठी हल्ला प्रकरणात लोकांना का अटक केलं जात आहे? एकालाही अटक करणार नसल्याचा शब्द सरकारने दिलेला होता. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ असं देखील सरकारने सांगितलं होतं, पण गुन्हे मागे घेण्यात आलेले नाही आणि अटक करायचं काय काय कारण काय? न्यायालयीन कोठडी झाल्यावर देखील पोलीस कोठडी कशी काय देण्यात येते यामुळे आम्हाला अटक करण्याची शक्यता जास्त असल्याचं जाणवतं आहे आणि यासाठी आम्ही तयार आहोत. पोलिसांना अटकच करायची असेल ना तर संपूर्ण 6 कोटी मराठांना अटक करा, अटक होण्यासाठी आम्ही तयार आहोत. अटकच पाहिजे तर आम्हाला सर्वांना अटक करा, आम्हाला कधीच सोडणार नाही का? मराठा आरक्षणाची मागणी केली म्हणून काय आम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा देणार आहात? आणि यासाठी आम्ही तुम्हाला आम्ही सरकारमध्ये बसवलं आहे का? तुम्हाला थोडी तरी काही वाटलं पाहिजे. महिलांचे डोके फुटले आहेत, आमच्या आया बहिणींचे रक्त सांडलं आहे, अहो थोडी तरी लाज असली पाहिजे. आणि एवढं सगळं करून तुम्ही स्वतःला सरकार म्हणून घेता असं देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर न्यायालयाकडून ऋषिकेश बेदरेला आज जामीन मिळणार का असा सवाल इथे उपस्थित झालेला. तर मंडळी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आता प्रशासनाला शासनाला पोलिसांना एक अल्टिमेटमच परत एकदा दिलेला आहे. 24 तारखेपर्यंत जर का आरक्षण मिळालं नाही तर आम्ही मुंबई पॅक करू, मुंबईत येऊ, मुंबईचं ताज हॉटेल बघू, मुंबईचा समुद्र बघू, चौपाटी बघू, आम्ही मुंबईमध्ये येणारे सगळे रस्त्यावरती पसरून जाऊ, आम्ही ठाण मांडून बसू, आम्ही काहीही करणार नाही, आम्ही शांततेत बसू, सरकारने फक्त आमच्या शौचालयाची व्यवस्था करावी असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि याचं आता निश्चितच सरकारने खूप मोठं दडपण हे घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने जर का मनोज जरांगे पाटील यांना सरकार अडचणीत आणणार असेल, अटक करणार असेल, तर निश्चितच परिस्थिती ही चिघळू शकते अशी शक्यता आता वर्तवली जाते. मराठ्यांच्या नोंदी सापडत आहेत तरी त्यांना आरक्षण न देण्याचा चंग या लोकांनी बांधलाय. सरकार भुजबळांच्या दबावात आलं होतं त्यामुळे 70 वर्ष आरक्षण मिळालं नाही असं जरांगे यांनी यावेळेस म्हटलंय.
ओबीसीतून मराठा आरक्षण घेणार, तुम्हाला काय करायचं ते करा. 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला बाथरूम देखील उघडता येणार नाही, लक्षात ठेवा. मराठा समाजासोबत दगा केला तर तुम्हाला सुट्टी नाही. भुजबळांच्या दबावाखाली येऊन मराठा समाजाचं वाटोळं करू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, तुम्हाला शेवटची विनंती आहे. छगन भुजबळ यांच्या दबावात येऊन तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आणि मराठ्यांचा घात केला तर तुमची देखील पाठ आणि गाठ ही महाराष्ट्रासोबत आहे, मराठ्यांशी आहे, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. 2 तारखेला 1 महिना पूर्ण होतोय. अंतर्वालीत गुन्हे 2 दिवसात आणि महाराष्ट्रात सर्व गुन्हे 2 महिन्यात मागे घ्या. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून 1 महिन्यात 4 लोक आले. उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अतुल सावे आले, यांनी सांगितलं आपले गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र अंतरवालीतील कार्यकर्त्यांना का अटक केली, खोटं बोलून गद्दारी करू नका, असं जरांगे म्हणाल्या. अंतरवालीत प्राणघातक हल्ला आम्ही विसरलेलो नाही आहे, आम्हाला सर्वांना अटक करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करा, असं देखील जरांगे म्हणाल्या. लातूरला 144 लागू केली, मात्र सरकारला इशारा आहे लातूरात कार्यक्रम होणार. स्थानिक प्रशासन अटक करीत आहे की गृहमंत्री सांगत आहेत, असा देखील प्रश्न यांनी यावेळेस विचारला. तर सगळ्यात मोठी तोफ जी टाकली आहे ती नारायण कुचेवरती टाकलेली आहे, यांच्यावरती टाकलेली आहे. सरकारच्या शिष्टमंडळात नारायण कुचे हे देखील होते. छगन भुजबळ म्हणतात नारायण कुचेंवर अन्याय होत आहे. तर मंडळी यावेळेस सगळ्यात मोठी तोफ मनोज जरांगे पाटलांनी नारायण कुचे यांच्यावरती केलेली आहे, त्यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे. सरकारच्या शिष्टमंडळात नारायण कुचे देखील होते. छगन भुजबळ म्हणतात नारायण कुचेंवर अन्याय होत आहे, कुचे रोज आमच्या सोबत बोलत आहेत, मला लोक फिरू देत नाहीत, मी तुमच्या सोबत येऊ का, असं कुचे आम्हाला येऊन म्हणतात आणि तिकडे ओबीसी नेत्यांना काड्या लावतात. मराठ्यांना खुट्या मारू नका, कुचे काड्या लावायचं काम करतात, मी त्यांना खूप मानायचो, असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. तर नारायण कुचे यांनी मला सांगितलं बीडचे लोक धनंजय मुंडे अडकवणार आहेत, धनंजय मुंडेंना देखील मराठ्यांचं मतदान आहे, ते कुठं जाणार त्यांना देखील बघू. नारायण कुचे यांनी आमचा गेम करू नये, नाहीतर ऊस तोडायला जावं लागेल, असा इशारा धनंजय मुंडे यांना त्यांनी दिलेला आहे. 24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द सरकारने दिलेला आहे. 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा सरकारला जड जाईल, आमच्यावर अन्याय करत राहिला तर मर्यादा आणि संयम किती दिवस बाळगायचा याचाही विचार करावा लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. जालन्यातल्या सभेत ते आज बोलत होते. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाने सर्व गुन्हे मागे घेऊ आणि एकालाही अटक न करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. मग अंतरवालीतील कार्यकर्त्यांना अटक का करण्यात आली? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कुठला डाव रचलाय? खोटं बोलून आमच्याशी गद्दारी करू नका. 2 दिवसात सरकारनं सर्व गुन्हे मागे घ्यावे. 5 कोटी मराठे तुरुंगात जायला भीत नाहीत. पोलीस अधीक्षक आणि पोलिसांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला घडवला हे आम्ही विसरणार नाही. पुन्हा डाव रचू नका. पहिल्या अधीक्षकांना बढती देण्यात आली आहे, आता कार्यकर्त्यांना अटक करून दुसऱ्या अधीक्षकांना बढती देणार का? पण आम्ही 5 कोटी मराठे तुरुंगात जायला भीत नाही, असं देखील यावेळेस मनोज जरांगे. लातूरमध्ये सभा होणार आहे. लातूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजाचा रोष पत्करू नये. लातूरमध्ये सभा होणार आणि होणार म्हणजे होणार, असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय. ओबीसी नेते म्हणून घेणारे बाकीच्यांवर अन्याय करत आहेत. ओबीसीमधील जातींवरही अन्याय केला जात आहे. 2009 ते 2014 मधील ओबीसी महामंडळातील 80% हिस्सा ह्या एकट्यांनी खालाय आणि 20% बाकीच्या 300 जातींना दिलाय. ओबीसी नेते म्हणून घेणारे बाकीच्यांवर अन्याय करतायत, अशी टीका यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांच्यावरती केलेली आहे. गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा अभ्यास आमच्याकडे आहे, जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना देखील प्रत्युत्तर दिलाय.
24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द सरकारने दिलाय. 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा सरकारला जड जाईल. आमच्यावर अन्याय करत राहिलात तर मर्यादा आणि संयम किती दिवस बाळगायचा याचाही विचार करावा लागेल. आणि असा इशारा आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. ते आज जालन्याच्या सभेत बोलत होते. मनोज जरांगे पाटील म्हणाले की सरकारच्या शिष्टमंडळाने सर्व गुन्हे मागे घेण्याचं सांगितलं होतं आणि एकालाही अटक होणार नाही असं आश्वासन देखील दिलेलं होतं. मग आंतरवालीतल्या कार्यकर्त्यांना अटक का करण्यात आली? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कुठला डाव रचलेला आहे? खोटं बोलून आमच्याशी गद्दारी करू नका. 2 दिवसात सरकारने सर्व गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा 5 कोटी मराठे तुरुंगात जायला भीत नाही, असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. ते म्हणाले की पोलिसांनी आमच्यावरती प्राणघातक हल्ला चढवला, हे आम्ही विसरणार नाही. पुन्हा डाव रचू नका. पहिल्या अधीक्षकांना बढती दिली आहे, आता कार्यकर्त्यांना अटक करून दुसऱ्या अधीक्षकांना बढती देणार का? पण आम्ही 5 कोटी मराठे आहोत, तुरुंगात जायला आम्ही भीत नाही, असं देखील मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांचा आजपासून दौरा सुरू झालेला आहे. त्यांच्या विविध ठिकाणी सभा होणार आहेत आणि लातूरला देखील त्यांची सभा होणार आहे. पण या लातूरच्या सभेसाठी 144 कलम लागू करण्यात आलेला आहे, जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे, आणि त्यामुळे सभा होणार म्हणजे होणार असं ते म्हणाले. ओबीसी नेते म्हणून घेणारे बाकीच्यांवर अन्याय करतात. ओबीसी मधील जातींवर देखील छगन भुजबळ अन्याय करतात. 2014 पर्यंत ओबीसी महामंडळातला 80% हिस्सा त्यांनी एकट्यांनी खाल्लाय. बाकीच्या 300 जातींना 20% दिलेत फक्त. आणि ओबीसी नेते म्हणून घेणारे बाकीच्यांवर पण अन्याय करतात, अशी टीका जरांगे पाटलांनी भुजबळांवर केलेली. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात वादळी सभा घेत आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या या मागणीवरून विविध मतप्रवाह समोर यायला लागलेले आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर खरमरी टीका केली होती. जरांगे अजून लहान आहेत, त्यांना आणखी अभ्यास करावा, असं हल्ला नारायण राणेंनी चढवला होता. यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते म्हणाले की मनोज जरांगे अजून लहान आहेत, त्यांना अभ्यास करण्याची त्यांना गरज आहे, असा राणेंचा प्रहार होता. त्यावर जरांगे पाटील म्हणाले की आमचा अभ्यास आहे की नाही यापेक्षा गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा अभ्यास निश्चितच आमच्याकडे आहे आणि गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होत आहे. 32 लाख नोंदी आतापर्यंत मिळाल्या आहेत आणि 23 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळणार आहे, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलं आहे. गोरगरीब मराठ्यांचं आता कल्याण होणार आहे हे गरीब मराठ्यांना माहिती आहे. आमचा अभ्यास आहे की नाही हा भाग वेगळा आहे, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. तर नारायण राणे यांच्यावरती त्यांनी हा प्रहार केलेला आहे. तर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात त्यांच्या सभा आहेत. 4th टप्प्याला त्यांच्या सभांना सुरुवात झालेली आहे. मराठवाडा तसेच विदर्भ, जळगाव, खान्देश आणि या ठिकाणी देखील त्यांच्या सभा होणार आहेत. नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी सभा ते घेणार आहेत आणि मनोज जरांगे पुन्हा एकदा हे पेटून उठलेले आहेत. राणेंनी म्हटलं होतं की त्यांना अभ्यास करण्याची गरज आहे कारण ते अजून लहान आहेत, त्यावरती देखील त्यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे. तर मंडळी, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर नारायण राणे यांनी टीका केलेली होती. आरक्षण कसं मिळतं, भारतीय राज्यघटनेत आरक्षणाबाबत काय तरतुदी आहेत हे जरांगे पाटलांना माहिती नाही आहे. जरांगे पाटलांनी हे जाणून घ्यावं. ओबीसीतून आरक्षण हवं की नको हे त्यांना मराठा समाजाला विचारावं. कोणताही ओबीसी मराठा ओबीसीतून आरक्षण घेणार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आणखी एका वक्तव्याबद्दल नारायण राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता आणि नारायण राणे काहीसे भडकलेले होते. कोण आहे हा जरांगे पाटील? मला नाही माहीत, मी नाही ओळखत, कशाला त्याला सतत त्याचं नाव घेता, असं करून त्यांनी जरांगे पाटलांचा
अपमान केलेला होता. कोणत्या कलमानुसार मराठ्यांना आरक्षण दिलं जावं असं नारायण राणेंनी म्हटलेलं आहे. त्यात काय करायचं ते करा, मराठ्यांना आरक्षण ओबीसीमधूनच घेणार सजरांनी पाटलांनी जालन्यात शेड्डू ठोकलेला आहे. 24 डिसेंबरपर्यंत शांततेत आंदोलन करू असं आव्हान जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. राज्य सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांशी दगाफटका केला तर सुट्टी नाही असं थेट आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेलं आहे. आम्ही गेल्या 70 वर्षापासून कष्ट करतोय आणि त्यांच्यावर अन्याय केला जातोय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शेवटचं सांगतोय, मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, असा इशारा जालन्यातून आज मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठ्यांना आरक्षण देणार आणि तेही OBC मधूनच घेणार, त्याला काय करायचं ते कर, असं चॅलेंज छगन भुजबळ यांना जरांगे पाटलांनी जालन्याच्या सभेतून दिलेलं आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी जालना येथील झालेल्या लाठीचार्जवर देखील भाष्य केलेलं आहे. ते म्हणाले आहेत की आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आमच्या आई बहिणींवरती हल्ला झाला, त्यांचं रक्त सांडलं, इतकं निष्ठूर सरकार आम्ही पाहिलेलं नाही आहे. एकीकडे म्हणता आमच्यावरील गुन्हे मागे घेणार आणि दुसरीकडे आमच्या लोकांना अटक करता. 3 महिन्यानंतर आमच्या लोकांना अटक केली. लातूरमध्ये असं काय झालं की त्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आणि असं म्हणत त्यांनी आम्ही लातूरला कार्यक्रम घेणारच, आमच्या लोकांवर अन्याय केला तर पुढच्या काळात आम्ही सहन करणार नाही, एका व्यक्तीच्या दबावामुळे हे सगळं होत असेल तर सहन करणार नाही, असं जरांगे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना जरांगे म्हणाल्यात की कार्यकर्त्यांच्या अटकेवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. आंतरवालीतील गुन्हे 2 दिवसात आणि महाराष्ट्रातील गुन्हे 1 महिन्यात मागे घेणार होते. उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अतुल सावे यांनी सांगितलं होतं की आपले गुन्हे मागे घेण्यात येतील, एकालाही अटक होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मग कार्यकर्त्यांना अटक का केली असा सवाल त्यांनी सरकारला विचारलेला आहे. याबरोबरच 24 डिसेंबरपर्यंत शांततेत आंदोलन करा, मराठा शांत आहे, असं आव्हान देखील त्यांनी मराठा समाजाला केलं. मराठ्यांना 24 तारखेला सरसकट आरक्षण मिळणार आहे, तसं झालं तर काय करायचं ते पाहू, असा इशारा सरकारला दिला. तर मंडळी, जालन्यामधनं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे आणि 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण जर दिलं नाही तर काय करायचं ते बघून घेऊ, अशा पद्धतीत त्यांनी सरकारला दम भरलेला. तर मंडळी, हे होते मनोज जरांगे पाटील जालन्यामधून. धनंजय मुंडेंनी देखील मराठ्यांचं मतदान, मनोज जरांगे पाटीलांचा इशारा, नारायण कुचे यांच्यावर हल्ला बोल. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आहेत. आज जरांगे पाटील यांनी जालन्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला की 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, तसेच गुन्हे मागे घ्या, नाहीतर चर्चेला येऊ नका, अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. मराठा आणि ओबीसी बांधव सुखात नांदत असताना दंगली भडकवणारा मंत्री म्हणजे भुजबळ. त्यांनी महापुरुषांच्या जाती काढल्या, राजद्रोह सारखा गुन्हा हा प्रकार आहे आणि एवढ्या खालच्या स्तरावर जाणारा माणूस महाराष्ट्रात कधीच पाहिला नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सगळ्यात वाया गेलेला माणूस म्हणजे छगन भुजबळ. मी जातीवाद करत नाही, मात्र भुजबळ जातीवाद निर्माण करतात, येवल्यातून पाठवले, आज इथं आवाज करत आहेत, मात्र ते पिलावळा आमच्या समोर शांत बसतात,